पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर ते सांगोला रस्त्यावरील कासेगाव चौथा मैल परिसरातील रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी आज भाजपाकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारच्या माध्यमातून नामदार नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून 36 किलोमीटरचा सांगोला ते पंढरपूर हा रस्ता विशेष बाब म्हणून मंजूर करून घेण्यात आला असल्याचे सांगत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राज्य वन विभाग यांच्यात समन्वय नसल्याने 900 मीटरचा रस्ता धोकादायक स्थितीत सोडून देण्यात आला, त्यामुळे नाराजी व्यक्त होत आली होती। आज रस्ता रोको आंदोलन स्थळावरूनच आमदार प्रशांत परिचारक यांनी MSRDC चे अधीक्षक अभियंता बारवकर यांना फोन लावला असता त्यांनी 2 दिवसात या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू करू आणि कॉन्क्रीट रस्त्याचा प्रस्ताव पाठवला आहे, त्याबाबत लवकरच पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली आहे। आमदार परिचारक यांनी जागेवरच तोडगा काढल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे। आता त्या रस्त्याचा विषय होता, आपली चर्चा झाली 2-3 वेळा, अधिकारी आपल्याला बोलले काय तुमचं मत आहे तेवढं सांगितलं तर मग आम्ही आंदोलन स्थिती उठवतो। नाही, आता डांबराची वेळ सुरू झालेली आहे आणि कॉन्ट्रॅक्टरनी सांगितले की उद्यापासून सुरू करू देतो। सांगितलं फक्त व्यवस्थित चांगला करून द्या, काय डांबरी करून द्या, आम्हाला काय म्हणणं नाही। नाही, कसं आहे माहिती आपले दोन्ही प्रस्ताव केलेत आपण, कॉन्क्रीट चाही आता परत एकदा सोलापूरच्या फॉरेस्ट कडून नागपूरला जातोय प्रस्ताव गेला पण असेल आणि डांबरीकरणाचे आपण आता प्रस्ताव तो दिल्लीला करायला लागलो, समजा कॉन्क्रीटीकरण उशिरा तर डांबरीकरणाचा प्रस्ताव तो दिल्लीकडे गेलाय। दोन्हीपैकी जो होईल तो लवकर आपण आयदर डांबरीकरण किंवा कॉन्क्रीटीकरण करणार आणि तोपर्यंत आता हे उद्यापासून तो खड्डे मर्यादित काम सुरू करतो डांबर वापरून। डांबर वापरून कशाक डांबर वापरणार, सगळी माती मुरुमच आहे खाली काय? नाही, खडी टाकणार ना, खडी टाकणार डांबराचं डोस अशा पद्धतीने म्हणजे तरी सगळ्या लोकांना करावं। मोठे 30 तारखेला गडकरी साहेब पंढरपूरला येत आहेत, आपण आहात का त्यावेळेस? चालेल, मग आपण त्यावेळेस निर्णय करू का असेल ते, आणि नुसतं पंढरपूरचं नाही जिल्ह्यातले सगळेच रस्ते साहेब असे अडकले। नाही, काय करू माहितीये का, समजा आपण फॉरेस्ट उशिरा असेल ना तर डांबरीकरणाचाही प्रस्ताव जो दिलेला गेलाय तो एकदा गडकरी साहेबांच्या चाई साहेबांना तिथं सांगू, तिथेच कॉन्ट्रॅक्टरला तोंडी बोलायला लावू, तिथेच आदेश किंवा तुझं मंजूर होणार आहे तू सुरू कर म्हणून तिथे पण सांगून ठेवा। ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, आभारी आहे साहेब, आभारी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।